आपल्याकडे काही अशा व्यक्ती आहेत की ज्या व्यक्ती कॉलेजमध्ये जातात त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे काही बॉयफ्रेंड असतात आता त्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं मग त्याच्या गाडीवरती ह्या कॉलेजमध्ये ये जा करतात किंवा घरून तो बॉयफ्रेंड घरी सोडतो घरून कॉलेजमध्ये सोडतो अशा पद्धतीनं त्यांच्या ड्रायवरचं काम करतो त्यानंतर त्या बॉयफ्रेंडबरोबर ती दर आठवड्याला त्या चित्रपट पाहायला जातात त्यानंतर अजून कुठं 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 फिरायला जातात नंतर त्याच बॉयफ्रेंडच्या पैशानं शॉपिंग केली जाते त्यानंतर त्याच्याकडूनच गिफ्ट घेतल्या जातात त्यानंतर त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये मौज मजा वगैरे केली जाते आणि आणि आता त्या बॉयफ्रेंडला असं वाटायला लागतं की बाबा मी किती हँडसम आहे मी किती भारी आहे मी किती हिरो आहे मी किती असलं आहे मी किती तसलं आहे असं त्याला वाटत असतं आणि ज्यावेळेस यांचं कॉलेज संपतं आणि आता आम्ही एवढं फिरलो आहे आम्ही एवढं असं केलं आहे तसं केलं आहे त्याच्यामुळे आता लग्नाची वेळ येते आता लग्नाची वेळ आल्यानंतर मात्र हीच मुलगी जी आहे ती म्हणते की मी तुला त्या नजरेतनं कधीच बघितलं नाही आपण जस्ट फ्रेंड आहोत आणि मग ती मुलगी जो सरकारी नोकरीला आहे ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे गाडी आहे ज्याच्याकडे बंगला आहे अशा व्यक्तीबरोबर ती लग्न करते आणि हा जो काही प्रियकर होता तो प्रियकर देवदास बनतो उदास बनतो आणि आपल्याला किती टिंबटिंब बनवलं आहे याचा विचार करत जगत राहतो म्हणजे हिच्या नादानं आपण आपल्या शिक्षणावर लक्ष दिलं नाही हिच्या नादानं ना आपलं आपल्या कॉलेजवरती लक्ष नव्हतं आपल्या करिअरवरती लक्ष नव्हतं आपलं करिअर आपण मातीत घालवलं आपलं आयुष्य आपण मातीत घालवलं आणि आता आयुष्यभर आपल्याला टेम्पररी म्हणून काम करायला लागतंय ला म्हणजे कॉलेजमध्ये ज्याच्यावर ज्याच्यासाठी टेम्पररी बनला आयुष्यभर याला तेच करायला लागतं आणि ह्याच्यामध्ये आता या सगळ्या प्रकरणामध्ये हा एकतर म्हणजे स्वतःचं करिअर त्याने स्वतः बरबाद केलेलं आहे तर याच्यामध्ये त्या मुलींची काही चूक आहे का तर बिलकुल नाही आहे मुळामध्ये जी मंडळी बावळट असतात किंवा ज्यांना स्वतःची अक्कल नसते किंवा ज्यांचा मेंदू गुडघ्यात असतो किंवा ज्यांचा गुडघ्यात पण नसतो किंवा जी मंडळी आपल्या आईबापाचं ऐकत नाही पण कुठल्या तरी पोरीचं ऐकतात आणि जी मंडळी शिक्षणावरती लक्ष न देता आयटमगिरी करत बसतात ते लोक कढीपत्त्याच्या वंशाचे असतात आणि त्यांचा फक्त वापर केला जातो आणि त्यांना वापर करण्यासाठीच जन्माला आलेली असतात आणि मग अशा तरुणांचा कढीपत्ता होतो यात आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही आहे किंवा याच्यामध्ये दोष दुसऱ्या कोणाचा आहे असं मला वाटत नाही त्यामुळे आपण ठरवायचं आहे की आपण कसं वागायचं कसं जागायचं आणि आपल्याला आपलं लाईफ जर कळलं ह्या करिअरच्या वयामध्ये शिक्षणाच्या वयामध्ये कॉलेजच्या वयामध्ये तर पुढचं चा आयुष्य चांगलं सुखाचं जातं नाहीतर देवदास आणि उदास होऊन असंच बोंबलत फिरायला लागतं तर आता ला ही सगळी स्टोरी तुम्हाला मी का सांगितली तर म्हणजे आता आजची आजची जी घटना आहे ती घटना याच्याशी रिलेटेड आहे पण या घटनेचा आणि या घटनेचा काही संबंध नाही पण सहज मला आठवलं म्हणून मी ते सांगितलेलं आहे पण या सगळ्या गोष्टीमुळे तरुणांमध्ये गुन्हेगारी वाढते आहे आणि त्याच्यामुळे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे कुठेतरी वास्तवाचं भान या मंडळींना असलं पाहिजे असो तर आज आपण चाललेलो आहोत केरळला केरळ हे राज्य आहे त्या ठिकाणचं तिरुअनंतपुरम आणि त्या ठिकाणचं परसल्ला नावाचं गाव आहे आता या गावामध्ये शेरोन राज नावाचा एक तेवीस वर्षाचा तरुण राहतो आहे आता हा तिरुअनंतपुरम या ठिकाणचं जे मेडिकल कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये रेडिओलॉजीचं शिक्षण घेतो आहे आता रेडिओलॉजी म्हणजे काय तर सी टी स्कॅन किंवा एक्सरे किंवा अल्ट्रासाऊंड हे जे आहे ना याचा अभ्यास केला जातो त्याची माहिती घेतली जाते त्याच्या तपासण्या त्याचे रिपोर्ट वगैरे तर याच्या संदर्भातलं जे शिक्षण आहे त्याला रेडिओलॉजीचं शिक्षण आहे असं म्हणतात असं मी माध्यमातनं वाचलेलं आहे आता हे मी तुम्हाला सांगितलं आहे तर अशा पद्धतीचं हे शिक्षण हा शेरोन घेत होता आता पाठीमागच्या वर्षभरापासून एका तरुणीवरती याचं प्रेम होतं त्या तरुणीचं नाव आहे ग्रीष्मा आता काराकोरम नावाचा भाग आहे त्या भागामध्ये राहणारी ही ग्रीष्मा आहे आता तिचा फोटो तुम्ही बघा अतिशय सुंदर अतिशय निरागस अतिशय गोड अतिशय प्रेमळ अतिशय लाघवी अतिशय आकर्षक अतिशय आनंदी अशा पद्धतीचा तिचा चेहरा आहे कुणीही प्रेमात पडावं अशी ही कलाकुसर होती आता ही ग्रीष्मा आणि हा शेरोन या दोघांची लव्ह स्टोरी फुललेली होती आणि दोघेही एकमेकांना डेट करत होते भेटत होते फिरायला जात होते व्हिडिओ बनवत होते रील बनवत होते दोघांचंही एकमेकांवरती अत्यंत प्रेम होतं जीवापाड प्रेम होतं आणि हे प्रेम त्यांच्या चंद्रकलेच्या प्रमाणे वाढत चाललेलं होतं गुलाबाच्या फुलाप्रमाणे ते फुलत चाललेलं होतं आणि यांच्या प्रेमाला कुणाचाही विरोध नव्हता म्हणजे मुलाच्या घरचे आणि मुलीच्या घरचे या सगळ्यांची परवानगी होती म्हणजे सगळं काही सुरळीत होतं मनाप्रमाणे होतं ठीक होतं पण पाठीमागच्या काही महिन्यापासून शेरोनला विचित्र अनुभव यायला लागलेले होते म्हणजे शेरोन ज्या ज्या वेळी ग्रीष्माला भेटायला जायचा त्यानंतर घरी यायचा आणि आल्यानंतर त्याच्या पोटामध्ये दुखायचं त्याला उलट्या व्हायच्या त्याला त्रास व्हायचा अशा पद्धतीनं एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं चारदा झालं पाच वेळा झालं आणि ज्या ज्यावेळी तो भेटून आला त्या त्या त्यावेळी अशा पद्धतीचा त्याला त्रास सुरू झालेला होता आणि यावेळेस मग शेरोनची जी आई आहे त्या आईला शंका यायला लागली आणि मग तिनं त्या शेरोनला विचारलं की बाबा ग्रीष्माकडे तू काही खात तर नाही ना किंवा ती तुझ्या खाण्यामध्ये काही मिसळत तर नाही ना पण यावेळेस मात्र त्या शेरोनं आईला उलट उत्तर दिलं की आईला सांगितलं की ष्मा असं काही करू शकत नाही कारण आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आमचा एकमेकांवरती विश्वास आहे एकमेकांवरती भरोसा आहे आमचा एक म्हणजे आम्ही एकमेकांचा विश्वासघात करू शकत नाही आणि त्यामुळे ती असं कधी करू शकत नाही अशा पद्धतीनं शेरोन आपल्या आईला सांगायचा आणि आई बिचारी गप्प बसायची आणि आपली प्रियशी तशी नाही तिचं माझ्यावरती जीवापाड प्रेम आहे असं या शेरोनला वाटत होतं असा या शेरोनचा विश्वासघात होता आणि त्यामुळे मग आईनं त्याला नकार दिला तरीसुद्धा तो तिला भेटायला जायचा तारीख आहे चौदा ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार बावीस आता या दिवशी ग्रीष्माची आई म्हणजे सॉरी ग्रीष्माच्या घरी म्हणजे त्या त्यांचं घर आहे रामवर्मनची रा हा जो भाग आहे म्हणजे हा भाग केरळ आणि तमिळनाडू हे जे दोन राज्य आहे त्या राज्याच्या मधल्या सीमेवरचं हे गाव आहे तर या गावामध्ये ग्रीष्मानं त्याला बोलवलेलं होतं की तुम्हाला भेटायला ये आणि त्या पद्धतीनं मग हा तिला भेटायला तिथं गेला हे दोघं प्रेमीजीव एकमेकांना भेटले जीवाभावाच्या यांच्यातल्या गप्पा झाल्या आणि नंतर शेरोन घरी गेला घरी गेल्यानंतर त्याच्या पोटामध्ये दुखायला लागलं आता त्याला उलट्यांचा त्रास सुरू झाला त्याचा जीव कासावीस व्हायला लागला आणि मग आईला भावाला काळजी वाटायला लागली मग त्यांनी त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये दाखल केलं या शेरोनवरती उपचार सुरू झाले आता इकडं त्या शेरोनच्या भावानं ग्रीष्माला फोन लावला आणि सांगितलं ला की तू त्याला खायला काही दिलेलं नाही ना कारण त्याला आता उलट्या होत आहेत त्याला त्रास होत आहेत यावेळेस त्या ग्रीष्मानं सांगितलं नाही बाबा असं काही मी त्याला खायला दिलेलं नाही आणि ती उलट म्हणायला लागली की तुम्ही असं कसं काय म्हणू शकता मला आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आमचा एकमेकांवर जीव आहे आम्ही एकमेकांसाठी जगतोय आणि अशा पद्धतीनं मी त्याच्या जेवणामध्ये काहीतरी घालेल खाण्यामध्ये काहीतरी घालेल आणि त्याचा घात करेल असं काय करेल आणि मा मी असं केल्यामुळे त्याला दवाखान्यात न्यायला लागलं आहे वगैरे वगैरे असं मी म्हणजे ती त्या गोष्टीला मान्यच करत नव्हती कारण तिचं त्याच्यावरती प्रेम होतं आता ही पण तो दवाखान्यात आहे हे कळल्यानंतर ग्रीष्मा रडायला लागलेली आहे आणि अशा पद्धतीनं तिच्यावर जे खोटेनाटे आरोप झाले त्यामुळे ती कोलमडून पडलेली आहे पण त्याच अवस्थेमध्ये ती आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी तिथं गेली तो प्रियकर बेडवरती होता त्याच्यावरती उपचार चालले होते दोन्ही जीवांची नजरानजर होते दोघांच्याही डोळ्यामधून अश्रू येतात दोघांचाही जीव एकमेकांसाठी तडफडत होता फडफडत होता आता ग्रीष्माला शरणची ती अवस्था जी होती ती भगवत नव्हती ती बिचारी सतत रडत रडत होती आणि तिला शेरोन आजारी पडला याचा प्रचंड धक्का बसला आणि तिचं कशावरती लक्ष लागत नव्हतं खाण्यापिण्यावरती लक्ष लागत नव्हतं चित्त थाऱ्यावरती नव्हतं कारण तिच्या काळजाचा तुकडा त्या दवाखान्यामध्ये पडलेला होता आणि त्यामुळे या मुलीनं अन्नपाणी सोडलं होतं आणि एवढंच नाही तर हा जो धक्का आहे तो धक्का तिला सहन झाला नाही आणि या ग्रीष्मानं सुद्धा विषारी औषध घेतलं आणि स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला पण वेळीच तिला तिच्या घरच्यांनी तात्काळ अडवलं आणि दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि त्यावेळेस तिच्यावरती उपचार सुरू झाले अशा पद्धतीनं दोन्ही प्रेमी मी जीव हे दवाखान्यामध्ये होते आता याच्यातून ग्रीष्मा जी आहे ती बरी झाली पण शेरून जो आहे त्याची तब्येत मात्र हलावत चालली होती बिघडत चालली होती आणि त्याचे एक एक अवयव जे आहेत ते निकामी होत होते आणि दवाखान्यात दाखल केल्यानंतर अकरा दिवसांनी म्हणजे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस या दिवशी या शेरोचा मृत्यू झाला आणि यांच्या लव्ह स्टोरीचा शेवट झाला अंत झाला आता याच्यामध्ये या ग्रीष्माचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तिचा या गोष्टीवरती विश्वासच बसत नव्हता ज्याच्याबरोबर ती जीवनाचं स्वप्न रंगवलं होतं तोच आपल्याला कायमचा सोडून गेलेला होता आणि यामुळे ती मोडून पडलेली होती आणि आपलं आयुष्य आता सगळं उद्ध्वस्त आहे असं तिला वाटत होतं आता इकडं त्या ग्रीष्माची अवस्था झालेली होती पण त्यापेक्षाही वाईट अवस्था त्या शेरवांच्या आईची झाली होती म्हणजे ज्या मुलाला एवढं लहानाचं मोठं केलं आहे शिकवलं आहे तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलंय तो मुलगा शिकलाय सवरलाय लग्नाच्या वयात आला आणि आता कायम सोडून गेलेला होता आता ती आईची अवस्था जी होती त्याचं वर्णन आपण करू शकत नाही पण त्या आईची आणि त्या शेरॉनच्या भावाची पूर्ण खात्री होती की या शेरॉनचा जो मृत्यू झाला त्या मृत्यूमध्ये ग्रीष्माचा हात आहे कारण तिला भेटून आला आणि नंतर हा आजारी पडला नंतर त्याला उलट्या यायला लागल्या आणि हे पाठीमागच्या अनेक वेळा घडलेलं होतं त्यामुळे मग त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी नंतर ग्रीष्माला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली पण शेरॉनचा जो मृत्यू झाला होता त्या मृत्यूमुळे ही तरुणी जी आहे तिची अवस्था अत्यंत विदारक झाली होती तिचा जीवनसाथी गेलेला होता आणि पोलीस मात्र त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करत होते आणि मग त्यांनी त्या ते ग्रीष्माकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण तिचं रडणं वगैरे या सगळ्यामुळे आणि तिची वाईट अवस्था असल्यामुळे मग पोलिसांनी त्या ग्रीष्माची पार्श्वभूमी म माहिती घेतली त्याच्याबद्दलची त्यानंतर तिचं मित्रमंडळी यांच्याकडून सगळ्याकडून तिची माहिती घेतली आणि यावेळेस समजलं की या, या दोघांनी अगोदर लग्न केलेलं आहे तशा पद्धतीचे काही पुरावे समोर आले होते म्हणजे हे दोघं प्रियकर प्रियसी हे प्रियकर प्रियसी नव्हते तर पती पत्नी होते आणि मग ती आपल्याच पतीला का मारेल हाही एक प्रश्न होता आता पंचवीस तारखेला याचा मृत्यू झाला होता आणि ग्रीष्माच्या तपासाला पण सुरुवात झालेली होती पंचवीस तारीख गेली सव्वीस तारीख गेली सत्तावीस गेली अठ्ठावीस गेली एकोणतीस गेली म्हणजे त्याचा मृत्यू झाल्यानंतर चार पाच दिवस गेले पोलीस कसून चौकशी करत होते आणि तीस तारखेला अखेर या ग्रीष्मानं कबूल केलं मीच शेरांची हत्या केलेली आहे मीच त्याला विष घालून मारले मीच त्याचा बळी घेतलाय आणि त्यानंतर या हिच्या ज्या प्रेमाचं नाटक होतं त्याचा बुरखा फाटलेला होता आणि या ग्रीष्माची सगळी नवटंकी बाहेर पडलेली होती आणि एखादी मुलगी किती विश्वासघातकी असू शकते किती स्वार्थी असू शकते आणि स्वतःच्या स्वार्थासाठी किती खालच्या थराला जाऊ शकते किती खालच्या लेवलला जाऊ शकते हे या घटनेवरून लक्षात येतं आता या ठिकाणी आपल्यावरती जीवापाड प्रेम करणारा प्रियकर आहे पण त्याचा स्वार्थ साधण्यासाठी अप्पलपोटी ही जी प्रियसी आहे तिनं हे सगळं प्रकरण घडवलं होतं आणि आपला जीव जात असताना बघा या प्रियकराचा जेव्हा जीव जात होता त्यावेळेस त्याला पोलिसांनी विचारलं होतं घरच्यांनी विचारलं होतं की तुझा कुणावर संशय आहे का किंवा तिनं तुला काही खायला घातलेलं होतं का त्यावेळेस त्यानं ग्रीष्माचं नाव घेतलेलं नाही त्यानं सांगितलं की म्हणजे हिनं तिला ज्यूस पाजला होता आणि त्याच्यामध्ये तो मरण पावला होता पण शेवटपर्यंत तो सांगत होता की याच्यामध्ये तिचा काय हात नाही आहे आणि आपल्या प्रियसीला वाचवण्याचा तो प्रयत्न करत होता पाठीमागच्या अनेक महिन्यापासून ही तरुणी आपल्या प्रियकाराला मारण्याचा प्लॅन करत होती एका बाजूला त्याच्याशी प्रेमाचं नाटक करत होती आणि दुसऱ्या बाजूला त्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न चाललेला होता अनेक वेळा तिनं हे सगळं प्रकरण केलं होतं प्रकार केला होता याच्यातनं तो वाचला होता एकदा कॉलेजच्या वॉशरूममध्ये तिनं याला रस दिला होता पण तो कडू लागला म्हणून त्यानं तो थुंकले होता तो रस पिला नव्हता त्यावेळेस तो वाचला त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पुलाजवळ हे दोघं थांबले होते आणि त्यावेळेस त्या ग्रीष्मानं आंब्याचा रस जो आहे म्हणजे मँगो ज्यूस वगैरे त्या बाटलीमध्ये असतो तो तर तसला ज्यूस आहे तो पिण्याचा आग्रह केला होता आणि ह्याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने तब्बल सहा वेळा तिनं मारण्याचा प्रयत्न केला होता आणि शेवटी चौदा ऑक्टोबरला तिनं त्याला एक कीटकनाशकाचा ज्यूस दिला आणि तो पिला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आता यात त्या मुलीची आई सिंधू आणि त्या मुलीचा काका -का, निर्मल कुमार नायर म्हणजे कदाचित या तरुणीचं आडनाव नायर असलं पाहिजे तरी यांचा याच्यामध्ये हात असल्याचंही समोर आलं होतं बघा पण तरीही हा प्रियकर मात्र शेवटपर्यंत सांगत होता की माझा कोणावरही संशय नाही हा मरण पावला पण तरी त्यानं आपल्या प्रियसीला त्याच्यामध्ये अडकवलेलं नाही पण आता या प्रियसीनं आपल्या एवढ्या जिवलक प्रियकराला का मारलं याची माहिती जेव्हा समोर येते त्यावेळेस माणूस मात्र थक्क व्हायला लागतं बघा शेरॉन आणि ग्रीष्मा यांच्यातलं प्रेम आहे वर्षभराचं हे, हे प्रकरण चाललेलं होतं पण प्रश्न जेव्हा लग्नाला आला म्हणजे लग्नाचं आलं त्यावेळेस मात्र या ग्रीष्मासाठी एक बाहेरचं एक चांगलं स्थळ चालून आलं होतं आता ही ग्रीष्मा जी आहे ती देखणी होती आणि मुलीला जास्त मागणी वगैरे असते त्याच्यामुळे एक आर्मी ऑफिसरचं ते स्थळ होतं आता तो आर्मी ऑफिसर होता म्हणजे तो एक अधिकारी होता तो सरकारी अधिकारी होता त्याला गडगंज पगार होता घरी नोकर चाकर होते गाडी बंगला होते पैसा अडका होतं सगळं संपत्ती बिंपत्ती होते एवढं सगळं होतं आता एका बाजूला तिच्यावरती प्रेम करणारा शरण हा एक छोटीशी नोकरी करणार आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे तो प्रि नग नवरा जो आहे होणारा नवरा तो मात्र अधिकारी आहे नोकर चाकर आहेत आता यावेळेस म्हणजे हिनं आता कोणाचं बघायचं एका बाजूला पैसा आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रियकर आहे प्रियकराची निवड करावी का पैशाची निवड करावी आता याच्यामध्ये हिनं आपल्या प्रियकराला डच्चू दिला आणि पैशाची निवड केली आणि तिनं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मग ह्याला टाळायला सुरुवात केली आणि आपल्या लग्नाला तिनं परवानगी दिली मग ह्यांचं बागाबागी वगैरे झालं म्हणजे घरातली मांजर जंगलामध्ये सोडून द्यावी त्या पद्धतीनं हिनं त्या प्रियकराला सोडला आणि ही लग्नाला तयार झाली आणि आता हिच्या लग्नाची तारीख जवळजवळ यायला लागली आता दुसऱ्या बाजूला हा जो प्रियकर आहे तो मात्र त्या प्रियसीच्या प्रेमामध्ये वेडा झाला होता तो तिला सोडायला तयार नव्हता हो आता हिनं त्याला प्रेमानं समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा आमचं आता लग्न ठरलंय त्यामुळे तू आता आमच्यातनं बाजूला हो हा म्हणतोय माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे मी कसं काय बाजूला होणार आहे आणि माझी चूक काय आहे जे काय मी, मी जो कोणी आहे ते मी तुला अगोदर सांगितलं तू जो कोणी आहे जी कोणी आहे ते मला माहिती आहे त्याच्यामुळे मग आता अशा पद्धतीनं तू बदलू नको किंवा स्वार्थासाठी बदलू नको तर हा तिला सोडत नव्हता आणि ती मात्र त्याला सोडायचा प्रयत्न करत होती तिनं प्रेमानं सांगितलं रागावून सांगितलं तरी हा तिला सोडत नव्हता आणि मग ह्यांनी एक तर ऑलरेडी यांचं लग्न पण झालेलं होतं आणि त्यामुळे मग ह्यांचं म्हणजे फक्त प्रेमी होते असं नाही तर पत्नी -पत होते त्यामुळे मग याच्यातनं मार्ग काय काढायचा मग यावेळेस या ग्रीष्मानं आपल्या प्रियकराचा उर्फ पतीचा हत्या करण्याचा कट रचला आणि मग त्याची तिनं हत्या केली आणि मग एका बघा एका पोरीच्या खोट्या प्रेमात अजून एक त्याच्यामध्ये बळी गेलेला होता आणि आता तो प्रियकर जो आहे तो गेला त्यानंतर ज्याच्याबरोबर ती हिचं लग्न ठरलं होतं तर त्याच्यासाठी म्हणजे हिनं हत्या वगैरे केली होती आता ते लग्न होण्याची शक्यता आहे का तर नाही म्हणजे प्रियकर पण गेला होणारा पती पण गेला लग्न पण गेलं पैसा पण गेला आणि सगळंच गेलं आणि आलं काय तर जेलमध्ये जायला लागलं तर अशा पद्धतीची ही घटना माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर स्टोरी रूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता याच्यावरती अजून तपास चालला आहे कदाचित काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता याच्यामधून आपण धडा काय घ्यायचा सगळ्यात पहिली गोष्ट आई आणि वडील यांना सोडून इतर कुणावरही डोळे झाकून प्रेम करू नका कारण आईबाप सोडून बाकी सगळी मंडळी धोका देऊ शकतात दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीवरती आपण जास्त प्रेम करतोय ती व्यक्ती आपल्याला विष देते किंवा मारण्याचा प्रयत्न करते आहे हे माहीत असूनसुद्धा तिलाच वाचवण्याचा जो माणूस प्रयत्न करतो तो प्रेम आहे असं समजू श आपण ते प्रेम असू शकत नाही तर तो, तो वेडेपणा आहे आणि प्रेम त्याच्यावरती होतं जो आपल्यावरती प्रेम करतो हे प्रेमाची नीट समजून घेतली पाहिजे पण बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती दुसऱ्यावर प्रेम करते पण दुसरी व्यक्ती त्याच्यावर प्रेम करत नाही तरीही याला जर कोणी प्रेम म्हणत असेल तर हे चुकीचं आहे तिसरी गोष्ट घरच्यांनी दिलेलं सल्ले जे आहेत ते आपले जर घर गर... तरुणांनी मानले नाहीत आणि बाहेरच्या लोकांवरती जर विश्वास ठेवला तर काय घडतं हे आपल्याला या घटनेवरून लक्षात येतं आणि जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे तर याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद